निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाने दोन सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. जीत भोईर अँड कंपनी. इथं मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार, विजय पवार ऑन फायर. धावसंख्या वेगाने वाढते, धावपळका धावा लागतात त्या 40. बॅक टू बॅक दोन षटकार आले विजय पवारच्या बॅट मधला. पृथ्वीचा दौरा सुद्धा या खेळाडूने केला होता. ते मात्र एज लागते, फलंदाज बाद. विजय पवारची खेळी संपुष्टात. अजून एक झटका मैदानामध्ये अडवली संघाला. धावसंख्या 40. तिसऱ्या षटकातील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यानंतर एक क्वार्टर फायनल आणि एक सेमी फायनलचा सामना सुद्धा होईल. गावदेवी भाल विपक्ष जगदंबा वाकलन. तर वाकलन संघ आपण जगदंबा वाकलन संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद करायची. करण भाने स्ट्राईक एंडला. इथे फटका चांगला आहे करण भानेचा, मात्र क्षेत्रक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये आहेत. एक जाव फेकी थोडीशी खराब झाली होती. धावसंख्या 41. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 41. यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ निशांत जीजी स्पोर्ट वाकलन या संघावर फाईट करेल क्वार्टर फायनलमध्ये. त्यानंतर सेमीफायनलचा सामना सुद्धा इथे खेळला जाईल. गावदेवी भाल वर्सेस जगदंबा वाकलन. इथे मात्र थोडस दबाव, दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दोनने धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या अडवली संघाच्या प्रथम फलंदाजीकडे असताना. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. तर तीन षटकाचा खेळ संपलाय. 43 धावा धावपळकरती लागल्यात. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज आकाश पाडील. आकाश पाडील गोलंदाजी मार्कवर, ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात शिडूनच्या मैदानात केली होती. सुरुवात आणि उत्कृष्ट गोलंदाज तिथे ठरला होता आकाश पाडील. तो गोलंदाज आकाश पाडील गोलंदाजी मार्कवर गौरीपाडा यांकडनं. इथे मात्र रिव्हर्सचा फटका आणि चेंडू वन बाउंस सीमापार चौकार. सत्तेचाळीस धावा धावपळ करती लागल्यात. आता मात्र थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल केला ते कारण गोलंदाज हल्ला चढवला जातोय. गोलंदाज आकाश पाडील या गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका. करण भाणेच्या बॅटमध्ये चौकार. पहिला सामना पहिला निसट विजय संपादन केला देसाई संघाविरुद्ध. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार.
बॅक टू बॅक दोन चौकार आले, तेही रिव्हर्सच्या माध्यमातून करण भाने चांगली फलंदाजी करतोय. करण भानेच्या बॅट मध्ये आणि 50 कम्प्लीट, 51 धावा धावपळ करते अडवली संघाच्या. विनायक पाटील काहीतरी सूचना करतायत पॉइंट रिजन मध्ये, जे गेले 15 वर्ष या वडोली बस संघाने खेळतायत. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळ धाव लागतात त्या 52. आता मात्र थोडासा विचार करावा लागेल वडोली बस संघाच्या संघनायक विनायक पाटील यांना, की धावांची गती खूप वाढली. इथे मात्र तिसऱ्यांदा रिव्हर्सचा वापर केलाय. एकच धाव, एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळका धाव लागतात त्या 53 धावा धावपळ कधी लागल्यात अडवली संघाच्या. अजूनही विचार केला आपण तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्रेपन्न धावा धावपळ कधी लागल्या, 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघावर शेवटचा सामना खेळेल. आजच्या गटामधनं मात्र आणि फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपात योगेश भाने बाद होते. करणने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, बघायचं येणाऱ्या 2 चेंडूमध्ये करण किती धावा बनवतोय. त्रेपन्न धावा धावपळ करायला लागले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 सेकंडला नवीन फलंदाज भूषण 6व्या क्रमांकावर आलाय. 4 गडी बाद झालेत, धावा झालेत त्या 53, 4 गडी बाद 53. इथे रिव्हर्सचा वापर, करणने दाखवून दिलं मी स्ट्राईक स्वतःकडे का घेतली आणि योगेश भानेला मी धावचीत का बाद केल्याचं चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज आकाशला. षटकाने धावसंख्या पुढे सरकते, धापल का धाव लागतात त्या 59, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 59 धावा झाल्यात, चला फास्ट खेळा, 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत, सेमीफायनल आणि क्वार्टर फायनल. अजून एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आल्या, धर्मवीर चषक 13, 14, 15, 16 डिसेंबर भाल येते. ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकाल आणि त्या स्पर्धेचे ड्रॉ आपण इथे उडवणार आहोत या चेंडूनंतर. इथे मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. आता मात्र चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. पहिले सत्र येथे समाप्त झाले आणि 4 गडीबाद 59 धावा केल्या आहेत आणि 60 धावांचं लक्ष आहे. अडवली संघाने 59 धावा बनवले, 4 गडीबाद 60 धावांचं टार्गेट आहे वडवली ब संघासमोर. तर आमचे कॅमेरामॅन GTC चेतन भोईर वाकू आपण इथे ड्रॉ उडूया. 13 डिसेंबरला जे संघ खेळणार आहे त्या संघाच्या पण इथे ड्रॉ उडवतोय. तर 13 तारखेला पहिला सामना असेल नागाव विपक्ष सापार्डे. 13 डिसेंबरला लक्षात घ्या, सकाळी 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे भाल येते. त्यानंतर सागर म्हात्रे यांना विनंती होतो की आपण 2 चिट्ट्या उचलायचे आहेत 13 डिसेंबरच्या. पहिला सामना नागाव विपक्ष सापार्डे हा सकाळी 9 वाजता असेल, दुसरा सामना असेल वाकलेल विपक्ष मोठा गाव 10 वाजता.
दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्याचे सागर उचलायचे दोन चिट्ट्या. 13 डिसेंबरला हे फाईट सामने असतील, बघा लक्षात घ्या. अगासन आणि त्यांना फाईट करेल तो चिकनगर. अगासन विपक्ष चिकनगर हा तिसरा सामना असेल 13 तारखेला. आणि 13 तारखेचा शेवटचा सामना असेल, बघा उमेश दुसरा सामना आहे, वाकलन विपक्ष मोठा गाव. आणि चौथा सामना असेल खांबालपाडा आणि त्यांना फाईट करेल तो सोनारपाडा. सोनारपाडा विपक्ष खांबालपाडा अशा 8 संघ 13 डिसेंबरला खेळतील. त्यानंतर 14 तारखेला सामना होईल. पहिला सामना असेल नवघर विपक्ष जयनमन दापोली, विश्वजित म्हात्रे यांचा संघ. त्यानंतर दुसरा सामना आपण बघूया 14 डिसेंबरला सरवली विपक्ष प्रेमनाथ 11 मुरबी. त्यानंतर तिसरा सामना असेल जयनमन कामोटे आणि त्यांना फाईट करेल तो दापोडे रायगडचे आणि भिवंडीचे संघ बोलतो. आणि चौथा सामना असेल तो अंजूर विपक्ष माहुलगाव, कल्पेश माहुलकर यांचा संघ. असे संघ नक्कीच सामने पूर्ण एकदा तुमच्यासमोर वाचवले लागतील. 13 तारखेचे 8 संघ झालेत, 14 तारखेचे 8 संघ झालेत. बघा विशाल पाटील खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, आयोग सूचना करतायत. त्याच्या व्यतिरिक्त कोणी बसू नका मित्रांनो, पॅनल लावून घेऊ नका. त्यानंतर 13-14 तारखेचे सामने झाले, 15 तारखेचा सामना आपण इथं बघूया. मॅच सुद्धा सुरू झाली आहे. व्हाईट चेंडू पहिला सामना असेल पिसिवली विपक्ष भाल, पहिला सामना असेल 15 तारखेला. दुसरा सामना असेल काकडवाल विपक्ष तिसगाव. त्यानंतर तिसरा सामना असेल वसार विपक्ष दौर्ली. तिसरा सामना 15 तारखेचा आणि 15 तारखेचा शेवटचा सामना असेल नवीन वडोली विपक्ष मानेरे. चौथा सामना हे सामने झाले 15 तारखेचे. आतापर्यंत 16 तारखेचे सामने आपण बघूया. पाले विपक्ष म्हात्रेपाडा पहिला सामना असेल. त्यानंतर दुसरा सामना गंधारी विपक्ष अडवली असा सामना असेल. त्यानंतर तिसरा सामना खोनी आणि त्यांना फाईट करेल तो नारण. आणि शेवटचा सामना असेल गोरपे आणि हेडुडने. तर सामना सुरू करायचा आहे, ऐकण्यासाठी आपण जाऊया विनोद पाटील भोपर यांच्याकडे. लक्ष येते 60 धावांचं. तरी असं म्हणा.
भालगावचे समाजसेवक भास्कर चिकनकर साहेबांना विनंती करतो या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत करत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. भालगावचे आपण म्हटले तर भास्कर चिकनकर समाजसेवक यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. नाऊ बॅक टू क्रिकेट विनोद पाटील. धन्यवाद बाळू, धन्यवाद नितीन. तर 60 धावा या ठिकाणी हे लक्ष आहे वडवली बी संघासमोर. चेंज द गेम वडवली बी संघ हे लक्ष्याचा पाठला करत असताना विशाल पाटील मात्र या ठिकाणी बाद होतात लवकर. मागच्या सामन्यात देखील 5 धावांचं योगदान, आता मात्र 0 बाद होत आहेत. हा चेंडू अतिशय वेगवान, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. पंचाने हा चेंडू वाईट घोषित केला आहे. तर विजय पवार एक वेगवान गोलंदाज, नक्कीच अखाती देशामध्ये जाणारा हा खेळाडू, जबरदस्त कामगिरी आडवी संघासाठी केली. यावेळी चेंडू मात्र आकावर क्षेत्रामध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक 30 यार्डमधून वेगाने त्या ठिकाणी चेंडू कव्हर करत आहेत. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पूर्ण करत आहेत. तर मैदानावरती ऋतिक आणि त्याचबरोबर कमलेश, तिसऱ्या क्रमांकावरती कमलेश येत आहेत. तर प्रतिषटकामागे 15 धावांची धावगती राखायची विजयासाठी. चेंज द गेम वडवली बी संघासमोर लक्ष आहे 60 धावांचं. विजय पवार ओवर द विकेट. हा चेंडू जाऊ दिला, टप्पा पडल्यानंतर आत येतोय, मात्र ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर पिचिंग होता. आणि इथे मात्र पंच फिरोज खान सर व्हाईटचा इशारा करत आहेत. तर स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथून बाजूला व्हा. हा चेंडू अतिशय वेगाने बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय. तर स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत दोन्ही बाजूला ज्या स्क्रीन आहेत त्या काळ्या रंगाच्या, त्या ठिकाणी कोणीतरी नक्कीच त्या ठिकाणी ती स्क्रीन फाडून सामना बघताय. तर अशा प्रकारचं कृत्य करू नका, विनंती आहे. हा चेंडू यावेळेस मात्र अपील कॉट बिहाइंड सर आउट ऑफ केलं जात आहे. आणि इथे मात्र पंचांनी हे अपील आता मात्र स्वीकारले आणि फलंदाज ऋतिक देखील बाद होतोय. तर आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय आडवली वडवली संघाला. धावसंख्या धावबलकावरती 5. विजय पवार अतिशय वेगवान गोलंदाजी करत असताना 3 चेंडू जरी वाईट फेकले असले तरी आतापर्यंत फक्त 5 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज विकास पंचांकडनं गाठ घेतोय. 4th क्रमांकावरती येतोय 2 गडी. दोन चेंडू या ठिकाणी सूर्यक आपण पाहतोय मैदानावरती. सूर्य गोलंदाजी होत करत असताना विजय पवार, ते मात्र विकासला देखील या चेंडूने पूर्णपणे चकवलं. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑफ साईडला, एक्स्ट्रा कवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये सिंगल येते. तर इथे मात्र बॅकअप करता आलं नाही व्यवस्थित, त्या ठिकाणी चेंडू गॅदर करता आला नाही आहे क्षेत्ररक्षकाला. आणि इथे या 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि दरम्यान षटक्रमांक पहिलं संपल्याचा पंचाचा इशारा येतोय. धावसंख्या धावपालकावरती 7. प्रेक्षकांना नम्र विनंती करतोय, जो लाल रंगाचा कपडा आहे पांढऱ्या रंगाचा कपडा आहे प्लीज आपण त्याला स्पर्श करू नका. क्रिकेटचा आनंद घ्या, तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे, अधुरी आहे. तुम्ही नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. तर स्क्रीनच्या समोर कोणी थांबू नका, कारण की ही स्क्रीन ज्या कारणासाठी लावलेली आहे ते कारण आहे की फलंदाजांना कुठल्याही प्रकारे चेंडू या ठिकाणी नक्कीच दिसताना अडथळा निर्माण होऊ नये. साईड स्क्रीन आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील साईड स्क्रीनला फार महत्त्व असतं, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. जेव्हा जेव्हा साईड स्क्रीनच्या समोर आपण आंतरराष्ट्रीय सामना पाहत असतो तेव्हा जरी एखादा प्रेक्षक तिथून समोरून गेला तरी फलंदाज लगेच थांबतात, कारण की त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांना कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी नक्कीच ही काळ्या रंगाची स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तर प्लीज, तर यानंतर
जगदंब वाकळन आणि भाल भालचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. तर जगदंब वाकळन संघाच्या संघनायकाने यायचे लवकरात लवकर टॉस साठी. उपांत्य फेरी पहिली असेल तर यातून जो संघ जिंकेल तो फाइट करेल वाकळन संघाची उपांत्य फेरीमध्ये. दुसरी उपांत्य फेरी म्हणजे दोन उपांत्य फेरी आपल्या भेटीसाठी येत आहेत. तर वाकळनचा दुसरा संघ देखील अतिशय ताकदवर संघ. नागझरीच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी जगदंब वाकळन या संघाची देखील राहिलेली आहे. हे दोन्ही संघ खरोखर खूप चांगली कामगिरी करत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खूप चांगला फॉर्म आहे जगदंब वाकळन संघाचा. हा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करता चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. सिंगल कम्प्लीट केलं इथे मात्र काय घडतंय मैदानावरती फार मोठी चूक घडते. येऊ की नको या मनस्थितीमध्ये दुविधा मनस्थितीमध्ये इथे मात्र कमलेश बाद होतोय आणि मैदानावरती तिसरा धक्का लागतोय चेंज द गेम वडोली बी संघाला. अनिल दादा भोईर यांचं शुभागमन होतंय. तर दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर वाकळन संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो तेव्हा तेव्हा भरपूर संख्येने त्यांना समर्थन मिळत असतं. त्यांचे समर्थक पाठीराखे सपोर्टर भरपूर संख्येने असतात. मान्यवर देखील व्यासपीठावर असतात. तर अनिल दादा या ठिकाणी येत आहे. दादांचं पुनश्चा स्वागत करतोय. त्याचबरोबर अविनाश म्हात्रे देखील आहे त्यांच्यासोबत. त्यांचं देखील स्वागत करूया. तर जाऊया मैदानाकडे. गोलंदाज सुनील हा चेंडू ऑन साईडला. काय टायमिंग आहे बघा. आत्मविश्वास बघा. फक्त फ्लिक केलाय. बॉटमेंटचा सुरेख वापर षटकार. धावसंख्या धावपलकावरती 14 रुपेश पाटील षटकाराने सुरुवात करतोय. आज चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. टायमिंग मात्र व्यवस्थित झालं नाही कारण खूप लवकर स्ट्रोक खेळलाय. टप्पावरचा चेंडू वेगाने आला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. लेंथ लवकर पिक करू शकले नाही. या ठिकाणी ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू आतल्या बाजूला लागतो बॅटच्या ब्लेडच्या आणि इथे मात्र चेंडू जमिनीलगत शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने गेला. तर सुनील उर्दू विकेट. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहेत. विकास सिंगल येते. ते मात्र 60 धावांचं लक्ष पार करायचं आहे वडोली संघाला. तर चेंज द गेम वडोली बी संघ नक्कीच या मैदानावरती संघर्ष करताना आपण पाहतायत. 3 आघाडीचे फलंदाज बाजल्यानंतर विकास आणि रुपेश. रुपेश सातत्याने संघाचा एक चांगला मॅच फिनिशर राहिलेला आहे त्यामुळे रुपेशवर फार मोठं उत्तरदायित्व आता आलेलं या संघाचं. हा चेंडू यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चौकार. तर याच गाण्याची वाट पाहत होते प्रत्येक जण. खूप गाजलंय गाणं मात्र गाणं खूप वादग्रस्त देखील राहिला. धावसंख्या धावफलकावरती 20 पाहायला मिळते. गोलंदाज सुनील ज्युनियर सुनील ओवर द विकेट. हा चेंडू फ्रंट फुटवर आले होते डाऊन द विकेट. इथे मात्र चेंडू सरळ खेळतात स्क्रीनच्या समोर. त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण लॉंग ऑफला होत असताना आपण पाहत आहेत. दोन धावा इथे मात्र पूर्ण करत आहेत. धावसंख्या धावपलकावरती 22
संघर्ष या ठिकाणी नक्कीच दोन्ही बाजूने सुरू आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 22 आणि इथून आपण पाहिलं तर 38 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 38 धावा या सामन्यामध्ये नक्कीच थरार आहे, सस्पेन्स आहे, रोमांच आहे. हा सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. तर जगदंब एक मिनिट डीजे सोमनाथ गायकर यांचं देखील या ठिकाणी टॉससाठी या संघनायक आहेत. जगदंब वाकणचे संघनायक आहेत. सोमनाथ गायकर या लवकरात लवकर टॉसला या आणि भारसंघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. खूप लवकर आल्या, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायला हवं. तर भारसंघ एक अतिशय ताकदवर संघ म्हणून मलंगड पट्ट्यातला हा संघ सातत्याने दर्जेदार क्रिकेट खेळतो आणि त्यांच्या माध्यमातून आता मात्र तुम्हाला परवा एक स्पर्धा सुरू होते, 4 दिवसीय स्पर्धा. तर क्रीडा रसिकांसाठी फार मोठी पर्वणी आहे. परवा एक वांगणीच्या मैदानामध्ये देखील डोनेवाडी येथे एक लाखाची स्पर्धा सुरू होते. तर अनिल दादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचे पहिली उपांत्य फेरी. आणि तर दादा या ठिकाणी नक्कीच सांगतायत की पुढच्या सामन्याची नाणेफेक करेन कारण त्यांच्याच गावाचा संघ या ठिकाणी खेळतोय. तर विनोद केणे साहेब यांना विनंती करतोय, या विनोद दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. तर विनोद दादा केणे यांचा देखील फार मोठा सपोर्ट सातत्याने पाहायला मिळतो या ठिकाणी खेळाडूंना. पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लावले जातात. सामना 4 षटकांचा असेल तर वेळेअभावी नक्कीच हा निर्णय घ्यावा लागतोय. तर 22 धावा झाल्यात, 12 चेंडूत 38 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. अस्किंग रेट आता मात्र 19.00 वाकण संघ नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जगदंब वाकण आहे कारण 2 वाकण संघ या ठिकाणी खेळत आहेत. तर एक वाकण संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि एक वाकण संघ आता मात्र जगदंब वाकण संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो उपांत्य फेरीमध्ये त्यांच्या अगेन्स्ट भाल संघ फाईट करेल. एक संघ मलंगड पट्ट्यातला ताकदवर संघ, दुसरा संघ आपण पाहतोय डोंबिवली परिसरातला एक ताकदवर संघ. तर 12 चेंडू 38 धावा गोलंदाज येतोय मैदानावरती भूषण भाने, एक नवोदित गोलंदाज, एक उभरता सितारा या संघाचा. अर्ध विकेट शॉर्ट ऑफ लेंथ, हा चेंडू हा वेत आहे, लॉग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. विकासच्या बॅट मधून आलेला हा गगनभेदी षटकार. तर भूषणचं स्वागत केलंय, वेलकम ऑन द ग्राउंड. इथे मात्र षटकार लगावलाय. धावसंख्या धावपलकावरती 27. हा चेंडू यावेळेस मात्र वाडीस लॉग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय 6 धावांसाठी. आहे डगआउट बॉक्स, इथे कोणीही प्रेक्षकाने जर झेल पकडला तर पारितोषिक या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. 34 आणखीन एक षटकार लगावल्यास सन्माननीय विनोददादा केणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल आणि त्याचबरोबर स्वर्गीय छगन सीताराम भंडारी यांच्या स्मरणार्थ मंगेश भंडारी यांच्याकडनं हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं, म्हणजे एकूण 1500 रुपये 3 षटकार. हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेबाहेर चूम अंतर, षटकार. मगेश थोडासा व्हॉल्यूम दे ना माईकला प्लीज. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 थँक्यू मंगेश. तर 3 सलग षटकार विकास धावांचा विकास करतोय संघाच्या विकासासाठी प्रगतीसाठी इथे मात्र सज्ज झालाय आणि 3 चेंडू 3 षटकार लगावल्यानंतर समीकरण आता मात्र पाहायला मिळते 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय फलंदाजी मैदानावरती विकास पाटील यासाठी जाणला जातो या संघामध्ये सातत्याने हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची फार मोठी भूमिका राहिलेली आहे आणि या संघामधला एक अफलातून विस्फोटक विध्वंसक असा फलंदाज कुठल्याही सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता ठेवणारा हा फलंदाज विकास पाटील. पुन्हा एकदा भूषण
हा चेंडू फुलटाचा आणखीन एक षटकार, चौथा षटकार सलग या ठिकाणी पाहायला मिळतोय विकास पाटीलच्या बॅट मधून. थँक यू डीजे. 12 चेंडूत बाळू 38 धावा हव्या होत्या आणि या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवरती चार गगनभेदी गगनचुंबी आसमानी षटकार विकास पाटीलच्या बॅटमधून येत आहेत. विकास मात्र संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आता मात्र प्रश्न पडला प्रेक्षकांना की सहा चेंडू सहा षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावरती नोंदवला जाणार का. कारण प्रेक्षकांना नेहमीच अशा प्रकारचे विक्रम पाहायला आवडत असतात आणि विकासकडे ती क्षमता आहे. मात्र भूषण दडपणाखाली या ठिकाणी पाहायला मिळतोय, कुठेतरी अनुभवाचा अभाव पाहायला मिळतोय भूषण इथे. मात्र नक्कीच भूषणची ॲक्शन आपण पाहिली तर विजय पवार सारखेच ॲक्शन आहे, त्यालाच आदर्श समजून जणू काय या ठिकाणी. मात्र वेग कमी आहे विजय पवारकडे, जो वेग आहे मात्र त्यापेक्षा कमी वेग या ठिकाणी भूषणकडे आहे. तर भूषण यावेळेस ओवर द विकेट, हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, इथे मात्र ऑफस्टम्पवर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट चेषर इथे नीरव नितेश रसा निर्जय यांच्याकडनं 2000 रुपये विकासला इथे मात्र देण्यात येत आहेत विकास पाटील. आणि तीन षटकार लगावल्याबद्दल विनोद केणे साहेब यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. हा चेंडू जातोय यावेळेस मात्र लॉंग लेगच्या दिशेने, दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत, तिसऱ्या धावेचा मानस आहे मात्र धाडस करत नाहीत कारण की गरज नाहीये. सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव केलेला आहे आणि आता मात्र परिस्थितीनुसार कशा प्रकारे फलंदाजी करायची हे वडवली संघाला ठाऊक आहे. 46 धावसंख्या धावपलकावरती या ठिकाणी बघूया 49 11 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण पाहतोय 7 तर 7-11 समीकरण आहे विजयासाठी. भूषण राईट आर्म राउंड द विकेट, इथे मात्र ऑफ स्टिपच्या खूप जास्त बाहेर, दबाव दबाव दबाव, इथे मात्र ही चूक दबावाखाली होत असताना मैदानावरती आपण पाहतोय भूषण भानेकडून. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज, धावसंख्या चेस होते या मैदानावरती बाळू. आपण सातत्याने हे चित्र पाहिलेले तर विनोद केणे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये सलग 3 षटकार 4 षटकार लगावलेले आहेत. मात्र 3 षटकार लगावल्याबद्दल हा चेंडू यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होणार सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या 56 तर 34 धावा आलेल्या आहेत या षटकात. सर्वात महागडं षटक मला वाटतं या स्पर्धेतलं हे षटक असेल कारण 2 दिवस मी नव्हतो, नितीन आणि बाळू होते आणि ते देखील सांगतायत की हे सर्वात महागडं षटक आहे. 34 धावा आलेल्या आहेत, 35 धावा 6 चेंडू झाल्या होत्या आपण पाहिल्या होत्या. मात्र इथे हा एक विक्रम आहे, 34 धावा होत आहेत. तर प्रकाश पाटील राखीव खेळाडूच्या भूमिकेत आहेत, या संघाचे ते गोलंदाज आहेत. मात्र खूप एक्साइटेड आहेत विकास जेव्हा जेव्हा षटकार लगावतोय, इथे प्रकाशचा आवाज मात्र इथे वाढतोय आणि प्रकाश ज्याला फार कमी सवय आहे 12th मॅनची आणि ते मात्र खूप आनंदित आहे, उत्साहित आहे. आणि असे चित्र आम्ही सातत्याने पाहतो, काही राखीव खेळाडू उड्या मारतात, आरडाओरड करतायत आणि ते मात्र मी अनाउन्समेंट करतो की सलग 3 षटकार लगावल्यावर 1000 आहे. मात्र मागून प्रकाश आवाज येतो की नाही 4 लगावल्यात 5 लगावल्यात, तर पुन्हा अनाउन्समेंट तो ऐकून घेत नाही आहे आणि नक्कीच या ठिकाणी. तर प्रकाश एक चांगला गोलंदाज आहे, मात्र संघामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगले गोलंदाज आहेत. प्रकाशने देखील खूप चांगली गोलंदाजी आजवर संघासाठी केलेली आहे. मात्र सध्याच्या घडीला एक वेगळी रणनीती आहे, प्रकाशला थोडासा आराम दिलेला आहे. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये नक्कीच प्रकाश तुम्हाला पाहायला मिळेल. तर नीरव नितेश रसासाहेब निळजेचे यांच्याकडून 2000 रुपये विकासला लागू झालेले आहेत आणि विनोद किणे साहेब यांच्याकडनं देखील 1000 रुपये आणि स्वर्गीय छगन सीताराम भंडारी यांच्या स्मरणार्थ मंगेश भंडारी यांच्याकडनं 500 रुपये, असे एकूण 3500 रुपये
कैश प्राइज हा चेंडू काढण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू होता गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय यावेळेस आपण पाहतोय सीनियर सुनील तर बाळू चार धावांची गरज आहे सामना कधीही रंग बदलू शकतो क्रिकेट आहे असे अनेक सामन्यांना आम्ही कलाटणी मिळताना पाहिलेले हा चेंडू इथे मात्र हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि हा चेंडू वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर द लाईन चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे चेंज द गेम वळवली बी संघाने 60 धावसंख्येचा पाठलाग केला आहे विकासच्या झुंजार खेळीने तर नीरव रितेश रसाळ हे नाव तर वेल प्लेड चेंज द गेम वडवली बी हार्ड लक अडवली संघ तर विकासची फलंदाजी पुन्हा एकदा झकास पाहायला मिळाली आणि धावांचा विकास संघाच्या विजयामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला आणि 33 धावांची खेळी साकारलेली आहे मागच्या सामन्यात देखील 9 चेंडू 30 धावांची विस्फोटक खेळी साकारलेली आहे तर सामना गमावलेला संघ अडवली आणि या संघातील एका खेळाडूला देखील या ठिकाणी नक्कीच मॅन ऑफ द मॅच दिली जाईल तर वडवली संघ प्लीज आपण हस्तांदोलन करा आपण चर्चा नंतर करा या ठिकाणी वडवी संघ ते नियमांचं उल्लंघन करू नका हा नियम आहे आपल्या ग्रामीण क्रिकेट समितीचा तर विजय पवार या ज्यांनी विजय पवार यांनी 23 धावांची खेळी साकारली 8 चेंडूमध्ये आणि त्यामुळे त्यांना एक सप्रेम भेट आहे सन्माननीय अनिल भोई साहेब यांना विनंती करतो